पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याच्या दृष्टिकोनातून विविध संस्था आपला जाहीर पाठिंबा दर्शवत आहेत. त्या अंतर्गत अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला जाहीर पाठिंबा पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे गुरुवारी सुपूर्त केले. पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी लोकल चर्च पनवेल प्रोटेस्टंट, अखिल भारतीय मातंग संघ पनवेल, मल्टीमीडिया सामाजिक संस्था पनवेल, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ, कोकण विकास मंडळ नवीन पनवेल, मराठवाडा बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ, गणेश टॅक्सी स्टँड खारघर, पनवेल तालुका हिंदी लोहारत समाज यांनी आपला जाहीर पाठिंबा आमदार प्रशांत ठाकूर यांना दिला असून त्यासंदर्भातील पाठिंबा पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, संजय भगत, माजी सरपंच गुरुनाथ पाटील, सरचिटणीस अमरीश मोकल, मराठवाडा बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष समाजभूषण, उत्तमराव गायकवाड, सरचिटणीस अर्जुनराव गवळी, कोकण विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश आयरे, उपाध्यक्ष शेखर सावंत, उपसचिव अनय इरमल, रमेश खाकटकर, जितेंद्र धनावडे, राजेंद्र जाधव, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळाचे अध्यक्ष डी बी माळी, उपाध्यक्ष व्ही एस म्हात्रे यांच्यासह सदस्य, मल्टीमीडिया सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी दांडगट, सचिव चंद्रकांत शिर्के, खजिनदार भूषण साळुंके यांच्यासह सदस्य, अखिल भारतीय मातंग संघाचे जिल्हा अध्यक्ष शंकर कुंडाले, पनवेल तालुका अध्यक्ष शांताराम कोळी, इंदिरानगर अध्यक्ष प्रसुराम मातंगी यांच्यासह सदस्य, लोकल चर्चचे स्टीफन भिंगारे, सेम्युअल भिंगारे, जयंत पारदे यांच्यासह सदस्य, तसेच गणेश टॅक्सी स्टँडचे खारघरचे शाखा प्रमुख सचिन ठाकूर, पनवेल तालुका हिंदू लोहार समाजचे अविनाश मोरे, गणेश सोमासे, प्रवीण मोरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.